नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या पॉलिमॅथ क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहोत आमच्या गावाला. आमची जर्सी गाय आहे, ती गाभण होती आणि आज तिची डिलिव्हरी होणार आहे. आजचा जो एपिसोड आपला असणार आहे तो बघितलं गेलं तर एपिसोड कमी आणि व्लॉग जास्त असणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला गाय कशी विते याबद्दल मार्गदर्शन करणारा व्हिडिओ दाखवणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत बघावा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. पण ही जी गाय आहे ती कधी आपण घेतलेली? आता ह्या जूनमध्ये तिला दुसरं वर्ष होईल. जूनमध्येच आणली होती, 2 वर्षापूर्वी आणली आणि लगेच ती गाभण झाली. 2.5 वर्षाची होती. 2.5 वर्षाची असतानाच ती गाभण राहिली. आता तिला 1 वर्ष झालं, परत ती दुसऱ्या वर्षात परत पुन्हा येईल. मित्रांनो, हा जो आहे आपला गोठा आहे गाईचा. बघू शकता की आपली जर्सी गाय आहे. आता ही बघा, ही आपली जर्सी गाय आहे. हिचं वय 3.5 वर्ष आहे. आता हिचं 1 वीस झालेलं आहे. पहिल्या महिन्यामध्ये तिने 4-4 लिटर दूध दिलेलं आहे आणि तशी एवढं तिला काही जास्त खुराक पण आम्ही देत नाही. एक साधारण 1 किलोवर खुराक असतं आणि पावसाळ्यामध्ये तसं काहीच देत नाही. पावसाळ्यात हिरवा चारा असतो, त्याच्यावर सुद्धा ती 4-4 लिटर दूध देते. आणि एकदम लहान साईज आहे, सांभाळायला चांगलं आहे. खाद्य तिला कमी लागतं, खुराक कमी लागतो. आणि आता तिला तिचं हे दुसरं वित आहे. दुसऱ्या वितात तिला आम्ही सेवाल जातीचं आपण हे केलेलं आहे, क्रॉस. बघूया आता. आज बहुतेक ती सकाळपर्यंत विण्याच्या दिसतं, म्हणजे ती चिन्ह दिसतात तशी. ज्यावेळेला गाय व्यायला येते ना, त्यावेळेला तिचा हा जो शेपटीचा भाग असतो हा इथं असा खड्डा पडतो आणि हा शेपटीचा भाग वर येतो. आणि आता हिचं बघा, खाली कास आहे तिची. चांगली तयारी झालेली आहे. बघा हे बघा, हे तिचे आचूळ वगैरे असे ताट झालेले आहेत. ज्यावेळेला विण्याची तयारी असते ना, त्यावेळेला हे असे आचूळ वगैरे असतात ते असे टाईट होतात. आणि तशी तिची पूर्ण तयारी झालेली आहे. तिला 9 महिने 31 तारखेला होणार आहेत मेच्या. एकदम शांत आहे. दूध वगैरे काढताना काही त्रास नाही तिचा, काही नाही. मग तुम्ही मागं मला सांगितलेलं की कमी किमतीत एकदम आपण घेतलेली काय? हा, 5,000 घेतली. 5,000 मित्र म्हणून आम्ही घेतलेली. आता तिची 50,000 रुपये किंमत होईल. 50,000 किंमत आहे. आता तिचं दूध होईल ना, ह्या दुसऱ्या वित्तामध्ये ती 5 पुढे जाईल. खूप छान. आणि छान आहे, म्हणजे काही त्रास नाही, वैरण कमी लागते आणि दूध चांगलं आहे आणि दुधाला फॅट चांगली. मुळात म्हणजे कसं, जर्सी गायीनं जे आहे ना, जर्सी गायींची फॅट कमी असते. पण ह्या गायीची आहे ना, इतकी फॅट आहे ना, लोणी असं एकदम गरगरून येतं एकदम. म्हणजे जसं गावटी आपल्या देशी गाई असतात ना, त्या गायींसारखं हिचं फॅट आहे. त्याच्यामुळे ही आपल्याला एक आपल्या घरगुती वापरायसाठी गाय चांगली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपली गाय जी आहे ती पूर्ण तयार झालेली आहे आणि आज पूर्ण रात्र आम्हाला इथं पहारा देण्यासाठी इथं थांबायला लागणार आहे. तर आता आम्ही जेवून घेतो आणि उरलेला जो व्हिडिओ आहे तर नंतर आम्ही शूट करून अपलोड करतो. तुम्हाला जी गाभण असताना काय किंवा डिलिव्हरी करताना जी माहिती आहे कशी डिलिव्हरी करतात वगैरे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ जो आहे पूर्णतः एज्युकेशनल पर्पजसाठी आणि अवेअरनेससाठी बनवलेला आहे. यामध्ये आपण या प्राण्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचवत नाही ते लक्षात घ्या. तर आपण उरलेला व्हिडिओ नंतर शूट करू. आता गायीने मुवमेंट चालू केलेले आहेत. स्वामी तिथं चट्टी आणि मच्छरची कॉल घेऊन जातो. त्याचप्रमाणे काही रेकॉर्डिंगचं आपलं सामान आहे ते घेऊन आपण तिकडे जातो. तर आपण आता वाड्यात चाललो आहे. चला बघूया सध्या काय स्थिती आहे ती. Thank you.
बाबा तुम्हाला काय वाटतंय आता गायीची कंडिशन? सकाळपर्यंत नाही होईल असं वाटते. सकाळपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत होईल असं वाटते तरी. मध्यरात्रीपर्यंत? मध्यरात्रीपर्यंत नाही, सकाळपर्यंत आहे अशी. म्हणजे एवढे आपल्याला झोप, आपली झोप गेली त्याची. मित्रांनो, रात्री जे पाहुणे झालेले आहेत, आता तुम्ही बघितलं असेल की आम्ही नेट टाकले खाली आणि त्याच्यावर चटई टाकलेली आहे. आम्ही आता गायीच्या इथं बसलेलो आहोत आणि आम्ही लाईट बंद केलेली आहे, कारण गायीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आम्ही लाईट बंद करून इथं बसलेलो आहोत. तर मित्रांनो, आपण आता जाऊया आपल्या गायीच्या गोठ्यामध्ये. आपण बघू शकता की या ठिकाणी गायीचा गोठा आहे. आपण जरा जाऊन सिच्युएशन काय ती बघूया गायीची. दोन तास होईल, दोन तास आपल्याला इथं असं बसायला लागणार आहे वाट बघत. आम्ही जेवून आलेलो आहोत घरातनं, इथे बल्ब लावलेला आहे आपण एक. थोडा वेळ, दोन तास तरी आपल्याला इथं बसायला लागणार. आणि पाडी झालेली आहे, चांगलं झालंय. पाडी झाली, मग तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद झालेला आहे. मला एक प्रश्न पडला आहे की हे तुम्ही जे तोंडाला बांधलं ते काय नक्की आहे, कशासाठी बांधलेलं आहे? त्याला जसं दूध काढीपर्यंत वेळ जातो ना आपल्याला, मग तोपर्यंत विसरायला नको ते, चोकत राहायला पाहिजे ना. हा, पेंड्याचा, पेंड्याची काडी बांधलेली. गाय पाळायची म्हटलं की गायीसाठी चारा असणं अत्यंत महत्त्वाचं. आम्ही
गाईसाठी अशा प्रकारे चारा ठेवलेला आहे. आतमध्ये एक ताडपत्री जी आहे त्याच्या आतमध्ये आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून जरी पाऊस जरी आला तरी या चारा भिजणार नाही आणि सुका राहील. अशा प्रकारे आम्ही चारा भरून ठेवलेला आहे. मित्रांनो, मी गायची वार असते ती पडण्याची वाट बघतोय, कारण आम्हाला तिचं जे खरवससाठी दूध आहे ते काढायचं आहे. पण आता असं झालं आहे की मी माझा क्लास असतो संध्याकाळचा आणि आता मला जायचं आहे घरी. तर हा जो खरवसचा व्हिडिओ असेल तो आपण आपल्या दुसरा जो चॅनल आहे तो आपण ओपन करत आहोत, पॉलीमॅथ व्लॉगिंग नाव असलं चॅनलचं, त्यावर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळणार आहे. आपण आता जाऊन पहिलं बघूया की गायची वार आहे जी पडली आहे का नाही. इथं आपण फाटे ठेवलेले आहेत जाळण्यासाठी, इथं चूल आहे आपली आतमध्ये. ही मित्रांनो कलमं आपली आहेत आंब्याची, गावठी कोंबड्या आपण पाळलेल्या आहेत आणि इथं आहे ती आपली नारळाची किंवा इतर झाडं इथं लावलेली आहेत. काका वाडेतून आलेले आहेत आता. तर काय वार पडेल का नाही, काय सांगाल, वार पडली आहे का नाही? तर मित्रांनो बघते तुम्ही, अजून खूप वेळ लागणार आहे आणि आपल्याला घरी जायचं आहे लवकर. हा तुरडा देत आहे आता वार पडण्यासाठी. ओके ओके, त्या गावठी कोंबड्या आहेत आपल्या सगळ्या. ही आमची पुतणी आहे, ही हम्मा बघायला आलेली. हम्माचं पिल्लू बघितलंस, हम्माचं पिल्लू हम्माचं पिल्लू बघितलंस काय? हाय कर, हाय कर, हाय कर. मित्रांनो बघाल की तब्बल 2 तासांनी आपण वाड्यामध्ये आलेलो आहोत. लाईट लावून बघूया की अजून वार पडली नाही, त्यामुळे दूध जे पहिलं दूध आहे ते काढायला वेळ लागेल. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. खरवसचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, आपल्या दुसऱ्या चॅनलवर भेट द्या, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत. आपण त्याच्यावर काही दिवसांमध्ये तो व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर हा आपला जो आजचा व्हिडिओ होता तो इथंच एंड करूया आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.